हॅलो ऑफिसर्स, आज लोकसत्तामध्ये सुद्धा आपली वन एक्झॅम वन कट ऑफ बद्दल बातमी आलेली आहे. ही बघा, परीक्षा एकच, गुणवत्ता यादी मात्र स्वतंत्र. आता लोकसत्तासारख्या पेपरनं जर आपल्या मागणीची दखल घेतली, याचा अर्थ काय? तर आपली मागणी बरोबर आहे. मग जे काही लोक म्हणत होते ना आपली मागणी बरोबर नाही, ते आता गार झाले असतील. आता या न्यूजमध्ये आपल्याला सरळ सरळ दिलेलं आहे की एक कट ऑफ लागण्याचे आपल्याला फायदे काय आहेत आणि एक कट ऑफ नाही लागला तर अन्याय कसा होत आहे. असेच एम पी एस सी रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या चॅनलवर आपण एम पी एस सी डेली क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर पेपरच्या धर्तीवर चालू केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओज पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला इथे आय बटनवर मिळेल, तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती प्लेलिस्ट देईल. नुकतीच सुरू केल्यामुळे आत्तापर्यंत आपण ह्या प्लेलिस्टमध्ये दोन व्हिडिओ टाकलेले आहेत. हे पहा, इथे दिलेले आहे अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्वपरीक्षेची प्रत्येक पदनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याने एकच उमेदवार चारही पदांच्या यादीमध्ये पात्र ठरण्याची भीती असून यामुळे अन्य उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, एम पी एस सीचा कारभार किती बेकार आहे. तर म्हणजे काय करणार, हे वेगवेगळ्या याद्या लावणार आणि याच्यामध्ये एक उमेदवार एकतर पी एस आय होऊ शकेल, नाहीतर एस टी आय होऊ शकेल, नाहीतर ए एस ओ होऊ शकेल किंवा दुय्यम निबंधक होऊ शकेल. परंतु हा उमेदवार काय करतो, पद कोणतं तरी एकच घेतो आणि इथेसुद्धा पात्र झालेला असतो, इथेसुद्धा पात्र झालेला असतो, इथेसुद्धा पात्र झालेला असतो, एकच पद घेतो आणि बाकीच्या पदामधून मग ऑप्टिंग आऊटचा पर्याय घेतो. परंतु याच्यामुळे खूप जणांना मुख्य द्यायला जमत. तुम्ही म्हणाल हे ऑप्टिंग आऊट झाल्यावर दुसऱ्यांना चान्स भेटेल, परंतु प्रीमध्ये गळलेल्यांना मुख्याची संधीच मिळत नाही. हा प्रॉब्लेम होत आहे. आता मी बघा, मी यू पी एस सी देतो, तर यू पी एस सीमध्ये वेगवेगळे पद आहेत. समजा आपल्याला माहीत असलेले बघा, आय ए एस, आय पी एस, आय आर एस असे पद आहेत. तर आता यामध्ये मार्कनुसार एकच यादी लागते ना, तर एकच यादीमध्ये मार्कनुसार मग निवड होते. त्याला जास्त मार्क आहेत किंवा एखाद्याला मार्क जास्त सुद्धा नाहीत, ते काय करते, आय पी एस निवडते, त्याला आय पी एसची आवड असते म्हणून. पण मोस्ट ऑफ द केसमध्ये काय होतं, मग मार्कनुसार आय ए एस, आय पी एस असे भेटत जातात. आणि इथेसुद्धा मग आपल्या असाच पॅटर्न का नाही, राज्यसेवामध्ये इव्हन तसाच पॅटर्न आहे. आता जेव्हा लक्षात घ्या, एक मुख्य परीक्षा असते ना, तेव्हा एक कट ऑफच लागला पाहिजे, तरच सर्वांचा फायदा होतो, सर्वजणांना मेन्स द्यायला मिळते. नाहीतर मेन्स द्यायला मिळत नाही, मग काय फायदा आहे. आणि जे ग्रुप सीवाले आहेत ना, जे लिपिकवाले आहेत, त्यांनी पण समजून घ्या, त्यांनीसुद्धा एकच कट ऑफची मागणीवर ठाम राहायचे. खूप चॅनल त्यांना भरकोटत आहेत दोन कट ऑफ वगैरे काही गोष्टी, परंतु नाही, त्यांनीसुद्धा एकच कट ऑफच्या मागणीवर जर ठाम राहिलं तर त्यांनासुद्धा हेच फायदे होणार आहेत. म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत मेन्स दिलेलं नाही, ते मेन्स आरामशीर देऊ शकतील, 25+ मार्क जरी असतील. आणि हे मी ओपनच्या कॅन्डिडेटबद्दल बोलतो बरं, बाकीच्यांचा तुम्ही विचार करा. बघा, इथे दिलेलं आहे विशेष म्हणजे याआधी गट ब मधील वरील चारही पदांचा अभ्यासक्रम वेगळा होता. अगोदर कसा होता, अभ्यासक्रम वेगळा होता, मुख्य परीक्षा वेगळी व्हायची, वेगळा कट ऑफ लागायचा, ते समजण्यासारखं होतं. त्यांचा स्वतंत्र निकाल जाहीर होणे अपेक्षितच होते. मात्र आता समान अभ्यासक्रम आणि एकच परीक्षा असतानाही स्वतंत्र निकाल जाहीर करणार असल्याने गुणांची सीमारेषा वाढणार आहे आणि अनेकांवर अन्याय होणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी हे त्यांनी अर्ज केलेल्या सर्व चारही पदांसाठी पात्र ठरतील आणि त्यांच्या खालोखाल गुण घेणाऱ्यांना पूर्वपरीक्षेतूनच बाद व्हावं लागेल. हे बघा, हेच सांगू लागलो मी. म्हणून मुख्य परीक्षेची त्यांना संधीच मिळणार नाही. आणि याउलट जर राज्यनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली तर अन्य उमेदवारसुद्धा गुणवत्ता यादीमध्ये येऊन त्यांनाही मुख्य परीक्षा देता येईल. आणि त्यामुळेच आपली मागणी आहे की एम पी एस सीने अशा दहाच्या कटिंगमध्ये बदल करावा. लिपिक टंक लेखकांच्या यादीमध्ये गोंधळ. एम पी एस सीने गट क च्या लिपिक टंक लेखक संवर्गातील 7034 पदांसाठी 30 एप्रिलला परीक्षा घेतली. या पदाची विभाग प्राधिकारी निहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. जाहिरातीत एकूण 24 प्रशासकीय विभागांची पदे असून 280 पोट विभाग प्राधिकरण आहेत.
उमेदवार अर्ज करताना या 280 प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व 280 प्राधिकरणाचा पर्याय म्हणून निवड करू शकतात, त्यामुळे उमेदवार अधिकाधिक विभागांसाठी अर्ज करतील हे निश्चित आहे. आयोगाकडून सर्व विभागातील लिपिक टंकलेखक पदासाठी समान पूर्वपरीक्षा घेतली, मात्र त्यांची गुणवत्ता यादी विभागनिहाय जाहीर होणार असल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे. तर या केसमध्ये सुद्धा सेम, आता मग काही जण काय म्हणत आहेत की लिपिकचा वेगळा लाभ, त्यांनी समजून घ्या तसं काही नाही आहे. जर ग्रुप सी पूर्ण जर एक कट ऑफ लागला तर काय होईल बघा, ज्यांना लिपिक नाहीच करायचं ना ते नसणारच आहेत तुमच्या कॉम्पिटिशनला. मग कोण तुमच्या कॉम्पिटिशनला, जे तुमच्या पदासाठी तयारी करत आहेत, जे तुम ज्यांना तुमचं पदच पाहिजे लिपिक टंकलेखक, तेच फक्त यादीत येतील. म्हणजे जर एकच कट ऑफ लावला तर मग जास्तीत जास्त लोकांना मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळेल, हे तुम्ही समजून घ्या. वेगळा लिपिक टंकलेखकचा कट ऑफ लागणार नाही ती मागणी करू नका. काही अधिकारी मित्र आहेत माझे, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, हे होणार नाही, त्यामुळे याच्या नादी लागू नका. ग्रुप बी अँड ग्रुप सी यांचाही कट ऑफ होणार आहे, फक्त तुम्हाला सपोर्ट करत राहायचं आहे. हे बघा, इथे राज्यसेवा आणि गट बमध्ये भेदभाव, एम पी सीकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्येही अनेक पदांचा समावेश असतो. असे असतानाही समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असल्याने सर्व पदांसाठी एकच गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. मग आता हे म्हणत आहेत की राज्यसेवेसाठी असं होतं तर मग ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी का होणार नाही? ठीक आहे, म्हणून आपली मागणी रास्त आहे आणि तुमचा सपोर्ट जर असा चालत राहिला तर ही मागणी आपली मान्य होणार आहे. त्यासाठी तुम्ही खाली टेलिग्राम चॅनलची एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, तो ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत सर्वांची माहिती मिळत राहील आणि सपोर्ट करत राहा बरं. तुमचा सपोर्ट इथे मस्त आहे. आणि सपोर्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं, फक्त मेल तर पाठवायचा आहे, ट्विटरवर ट्विट करायचं आहे, आणि याची एकदा पार्श्वभूमी ह्या मेल आणि ट्विटरने तयार केली तर मग शेवटी आंदोलन होत असतं. मग तुम्हाला एकदा फिजिकली आंदोलनाला हजर राहावं लागतं. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.